आणखी एक धक्कादायक प्रकार, मित्राकडे नोट्स मागत असतानाचा मुलीचा व्हिडिओ एका स्वयंघोषित समाजसेवकानं चित्रित केला. नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं धास्तावलेल्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वाशिम जिल्ह्यामधल्या मंगळूरपीर इथली ही घटना आहे. इथल्या एका कनिष्ठ महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीनं वर्गातल्या मित्राकडे नोट्स मागितल्या. नेमक्या त्याचवेळी बाहेरच्या एकानं मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ चित्रित केला. हे प्रकरण शाळा व्यवस्थापनापर्यंत गेलं. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे बदनामीच्या भीतीनं विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी व्हिडिओ चित्रित करणारा, तो व्हिडिओ व्हायरल करणारा, तसंच शाळा शिक्षक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. आम्ही चार व्यक्तींना अटक केली आहे. त्यापैकी एक टीचर आहे, जवान म्हणा टीचर आहे. त्यांनी आम्हाला पोलिसांना किंवा प्रिन्सिपलला सुद्धा माहिती दिली असती किंवा फोनद्वारे सुद्धा माहिती दिली असती की साहेब असा प्रकार घडला आहे, कारवाई करा. तर आम्ही त्यांच्या म्हणजे माहितीवरनुसार आम्ही कारवाई केली असती आणि त्या मुलीला वाचू शकलो असतो. ज्या ज्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे माहिती गेलेली आहे किंवा ज्या ज्या व्हॉट्सअपला ती व्हिडिओ क्लिप गेलेली आहे त्यांचे आम्ही तपास सुरू आहे. त्यानुसार आम्ही आणखी अवलंबन करणार आम्ही बैठक करणार.